नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. पोलीस अधीक्षकांच्या मुलानं उंचावली देशाची मान. गोल्डन टार्गेट किताब जिंकणारा बनला पहिला भारतीय. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास सुरुवात. आणि दारू पिण्याच्या कारणावरून हत्या हल्ला करणाऱ्यासह दोघे जखमी. भारताला नेमबाजी या क्रीडा प्रकारात मोठी दैदिप्यमान परंपरा लाभली असून अभिनव बिंद्रापासून सुरू झालेल्या पदक जिंकण्याचा प्रवास राज्यवर्धन राठोड सारख्या अनेक नेमबाजांनी पुढे चालू ठेवला. आता याच महान खेळाडूच्या पंक्तीत बसण्याचा मान ठाण्याच्या रुद्रांश पाटील यांना मिळवला असून गोल्डन टार्गेट हा अत्यंत प्रतिष्ठित किताब मिळवणारा तो पहिलाच भारतीय नेमबाज ठरलाय. इजिप्त देशाची राजधानी कैरो इथे पार पडलेल्या प्रेसिडेंट कप मध्ये संपूर्ण जगातील 12 अव्वल नेमबाजांना आमंत्रित करण्यात आलं होतं. रुद्रांशनं सुरुवातीपासूनच आपला खेळ उंचावत उपांत्य फेरीमध्ये ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूवर दणदणीत मात केली. अंतिम फेरीत त्याची गाठ इटलीच्या डॅनिला सोलर्जो बरोबर पडली. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये रुद्रांश याच्या समोर सोलर्जो याचं मोठं आव्हान होतं. यावेळेला मात्र रुद्रांश यानं आपल्या कसबपणाला लावत सोलर्जो याच्यावर 16-10 अशा गुण फरकानं मात करत गोल्डन टार्गेट हा किताब आणि $15,000 बक्षीस पटकावलंय. महत्वाचं म्हणजे रुद्रांश यानं अतिशय कमी वयात आपल्यातील गुणांची चमक दाखवत आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपली जागा देखील निश्चित केली आहे. रुद्रांश यांचे वडील बाळासाहेब पाटील हे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असून त्यांनी आपल्या मुलाच्या यशासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. आपले हे दैदिप्यमान यशामागे आपल्या शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक, आपले प्रशिक्षक आणि कुटुंबियांचा मोठा हात असल्याचं मनोगत रुद्रांशनं व्यक्त केलं आहे. त्यासाठी आम्हाला मार्ग भेटत गेले आणि आम्ही पुढे आमच्या त्या गोलला फोकस ठेवताना आम्ही नॉलेज इकट्ठा केल्यानंतर आम्हाला पुढे जाता आलं. आता सध्या तरी मला माझे कोच अजित पाटीलचं खूप जास्त मदत पडतं, माझे सायकोलॉजिस्ट आनंद नाडकर्णी, माझे फिजिओथेरपिस्ट विवेक भानुशाली, माझे स्पॉन्सर्स ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट कपापी आणि गव्हर्नमेंट स्पॉन्सर्स टॉप्स आणि खेलो इंडिया, त्यांच्यापासून मला खूप मदत पडते. माझी सुरुवातीची कोच स्नेहल कदम मॅडम, त्यांना पण मला खूप मदत केली, त्यांच्यामुळे मी घडलो. त्यांच्यामुळे मला 6 इंटरनॅशनल मेडल भेटले सुरुवातीला, त्याच्यामुळे मला नंतर ते आत्ता वर्ल्ड रँक नंबर 1 होता आलो. शाळेकडून कशा पद्धतीने मदत मिळाली आणि आईवडिलांनी कशा पद्धतीने मेहनत घेतली? शाळेतून मला बरंच मदत पडली. माझ्या टीचर्सने माझ्यासाठी एक्स्ट्रा क्लासेस घेतले, त्याच्यामुळे मला नीट प्रकारे अभ्यास करता आलं, शिकता आलं, त्याच्यामुळे मला 12th एक्झाम पण चांगल्या प्रकारे देता आलेले. आई वडिलांचा तर बरंच सपोर्ट असतो, कारण की त्यांना मला सपोर्ट केला 12वीमध्ये 10वीमध्ये शूटिंग आणि अभ्यास मॅनेज करण्यासाठी. आई मला सारखं आठवण करत राहते की मला माझा गोल काय आहे, माझा फोकस काय आहे. आईच्यामुळेच मला माझा गेम कंटिन्यू करता आला, नाही तर मी गेम सोडून दिलेला 6 महिन्यातच. पण माझ्या आईने मला म्हटलं तू करत राहतो तसं चांगलं होईल. माझे बाबाने मला सरकारचं प्रोत्साहन देत राहिले, त्याच्यामुळे मला पुढे जाता. सैन्य दलातील शौर्य, देशासाठी बलिदान देण्याची सैनिकांची तयारी, त्यांची यशोगाथा आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्पर्श करून जाते. त्यांच्याप्रती कृतज्ञता असली पाहिजे, ही भावना वाढीस लागली पाहिजे. त्यांच्या कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी पूर्णत्वास पार पडली पाहिजे अशी भावना जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2022 संकलन शुभारंभ कार्यक्रमात शिंगारे बोलत होते. यावेळेला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2021 संकलनात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचं कौतुक करण्यात आलं. यावेळेला निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर प्रांजल जाधव, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे इत्यादी यावेळेला उपस्थित होते. शासनाला दिलेलं उद्दिष्ट जिल्ह्यानं पूर्ण केलंय, यात सकारात्मकतेनं आपण सर्वजण सहभागी झालोत. मागील वर्षाचं उद्दिष्ट सहजतेनं पूर्ण करून केलं असून चालू वर्षाचं उद्दिष्टही निश्चित पूर्ण करणार आहोत असंही शिंगारे यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांना ध्वज लावून ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. सशस्त्र सेना ध्वजदिन 2021 निधी संकलनाचं उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्था कार्यालय यांचा प्रशस्तीपत्र, सनद आणि भेटवस्तू देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तहसीलदार युवराज बांगर, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना यावेळेला गौरवण्यात आलं. ठाणे शहरातील रस्त्याची सद्यस्थिती, सुरू असलेली कामं आणि त्यांचा दर्जा याची पाहणी करत असताना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. रस्त्याची कामं होत असताना अभियंत्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून काम करून घेतलं पाहिजे, तसंच शहरातील रस्त्याच्या कामाचा दर्जा हा चांगला असला पाहिजे असं नमूद करतानाच रस्त्याची कामं कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचनाही बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी दौऱ्यादरम्यान दिल्यात.
पालिका आयुक्त अभिजीत भांगर यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनागरा, उपनगर अभियंता रामदास शिंदे यांच्यासह संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. पाच पाखडीतील निदिन कंपनी ते तीन हात नाका, कोपरी बारा बंगला, ठाणे जिमखाना परिसर, सरस्वती शाळेजवळील परिसर, गोखले रोड, माजीवडा जंक्शन, सिनेवेंडर, सर्व्हिस रोड, शास्त्रीनगर, वर्तकनगर, रुणवालनगर इत्यादी ठिकाणच्या कामं झालेल्या रस्त्यांची पाहणी आयुक्तांनी केली. या पाहणी दौऱ्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथजवळील रस्त्याच्या काही भागाचं काम अर्धवट असल्याचं निदर्शनास येताच याबाबतचा खुलासा विचारतच संपूर्ण रस्त्याचं काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. रस्त्याची कामं करताना रस्ते उंच सखल न राहता रस्त्याची पातळी एकसमान राहील याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्यात. कोपरी बारा बंगला परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा बंगले असून या ठिकाणच्या रस्त्यावर एका सरळ रेषेत साईड पट्ट्या मारणं, ज्या ठिकाणी उताराची गरज आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीनं काम करणं, पावसामुळे पाणी साचलं तर रस्त्यावर खड्डे पडू शकतात हे गृहित धरून पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल अशा पद्धतीनं काँक्रिटीकरण, मास्टिक पद्धतीचा वापर करून रस्त्याची कालमर्यादा जास्तीत जास्त वाढेल अशा दृष्टीनं काम करून घ्यावीत. लक्ष्मी पार्क ते रुणवालपर्यंतच्या रस्त्यावर लेनमार्किंग करावं. रस्त्यांना खड्डे पडले तर कंत्राटदारासह संबंधित सर्व अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत समाधान नसेल तर दुरुस्तीशिवाय कोणत्याही कामाची देयकं सादर होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी अभिजित बांगर यांनी केल्या आहेत. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. ठाणे शहरात उड्डाणपुलाखाली तसंच विविध ठिकाणी उभ्या असलेल्या भंगार गाड्या तातडीनं हटवण्याचे आदेश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पालिका आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार तीन हात नाका उड्डाणपुलाखालील भंगार दुचाकी उचलण्याची कारवाई नौपाडा वाहतूक विभागातर्फे करण्यात आली असून जप्त केलेल्या दुचाकी बाटा कंपाऊंड इथे जमा करण्यात आल्या.
दारू पिण्याच्या कारणावरून वर्तकनगर भागात एकाची चाकून वार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आलाय. या चाकू हल्ल्यात दीपक निर्भवणे याचा जागीच मृत्यू झालाय, तर त्याच्यासोबत असलेले दोघे जण जखमी असून हल्ला करणाराही यात जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. जगदीश नरहरे, वैभव जगताप, अजय धोत्रे, राकेश हागरगी, प्रदीप चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. 15-23 दिवसापूर्वी दीपक निर्भवणे, प्रशांत निर्भवणे यांचा मावस भाऊ विलास पवार यांचं याच परिसरात राहणाऱ्या जगदीश, वैभव, अजय, राकेश, प्रदीप यांच्यासोबत दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाले होते. रात्री भीमनगर येथील साईनाथ नगर परिसरात दीपक, प्रशांत आणि विलास हे बोलत असताना जगदीश, वैभव आणि राकेश यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादळाचं परिवसन हाणामारीत झालं. त्यावेळेला जगदीशनं त्याच्याजवळील चाकूनं दीपकच्या छातीत वार केले, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जगदीशनं विलास आणि प्रशांतवरही चाकूनं हल्ला करून त्यांना सळईनं मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत जगदीशही जखमी झालाय. प्रशांत आणि विलासला उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर जगदीशला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिनांक 8 डिसेंबरला रात्री 9 वाजता साईनाथ नगर, भीमनगर, वर्तकनगर पोलिसांच्या हातीमध्ये दीपक नरभवणे आणि त्याचे भाऊ प्रशांत नरभवणे आणि विलास असे तिघजण आणि त्यांच्यासोबत जगदीश नरहरे, वैभव जगताप, अजय धोत्रे, राकेश हागरगी आणि प्रदीप चव्हाण यांच्यामध्ये काही किरकोळ कारणावरून, दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यामध्ये त्यांचे वादामध्ये सदर आरोपी जगदीश नरहरे आणि बाकी आरोपींनी मिळून दीपक निर्भवणे याच्या पोटामध्ये त्याला चाकून जखमी केलं, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच प्रशांत निर्भवणे आणि फिर्यादी विलास हे सुद्धा किरकोळ जखमी आहेत. यामध्ये पोलीस स्टेशन वर्तकनगर येथे गुन्हा दाखल केला असून सदर तपास सुरू आहे. सदर तपासामध्ये सध्या 5 आरोपी अटक आहेत. एक आरोपी जखमी आहे, तो पोलीस स्टेशनला हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि त्या अनुषंगानं पुढील तपास सुरू आहे. आरोपी कुठे फरार झाले होते आणि त्यांना कसं आपण घटना झाल्यानंतर आरोपी हे नाशिकच्या दिशेने गेल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्या आधारे आम्ही तांत्रिक तपास केला. तांत्रिक तपासाच्या आधारे आम्हाला आरोपी इगतपुरी नाशिक या ठिकाणी मिळून आले. सदर तपासामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त, त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस स्टेशन वर्तकनगरचे PSI शेट्टी मॅडम, PSI यादव आणि सर्व तपास पथकाने यामध्ये आरोपींना अटक केली. सदरचे आरोपी हे भीमनगर, साईनाथ नगर येथे राहणारे असून रिक्षा त्याचप्रमाणे इतर मजुरीचे काम धंदा करतात. त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल आहेत मयतवर आणि मयतवर काही वेळा आपल्या ठाणे परिसरामध्ये वर्तकनगर आणि इतर पोलिसांना, त्याचबरोबर प्रशांत निर्भवणे याच्यावर सुद्धा काही गुन्हे दाखल. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पोलीस अधीक्षकांच्या मुलानं उंचावली देशाची मान, गोल्डन टार्गेट किताब जिंकणारा बनला पहिला भारतीय. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास सुरुवात आणि दारू पिण्याच्या कारणावरून हत्या हल्ला करणाऱ्यासह दोघे जखमी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता माझा 103 साईले आदर्श नगर, कोलपाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.